अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेतील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। या संपाला जामनेर बसआगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिलाय। जामनेर बसआगारातील एसटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसंदर्भात एसटी कर्मचारी संप पुकारून उपोषणास बसलेत। ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारलेल्या या संपामुळे होणारे प्रवाशांचे हाल पाहता शासन यावर काय निर्णय घेईल, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी अमोल सुरवडकर, वाहतूक नियंत्रक, जामनेर आगार। या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी कृती समिती तयार करून सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही या उपोषणाला वरच्या लेवलवरनं सुरुवात झालेली आहे। त्याचप्रकारे जामनेर आगारातसुद्धा सर्व कर्मचारी स्वयंस्फूर्तीने या उपोषणात सहभागी झालेले आहे। आमच्या राज्य सरकारकडे काही मागण्या आहेत, जसं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करणे, थकलेला महागाई भत्ता असेल, घरभाडा असेल ते त्वरित वाढवून मिळणे, इतर महामंडळाला दिल्या जसा बोनस दिला जातो त्याप्रमाणे आम्हाला बोनस देणे, अशा आमच्या मागण्या आहे। सर्व महाराष्ट्राला माहिती आमचा पगार कमी आहे, तुटपुंजा पगार आहे। त्यात आमच्या या वर्षभरात 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेला आहे। कमी पगाराला कंटाळून, कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केलेला आहे। तरी देखील या राज्य शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे। तरी त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि जो प्रवाशांचा या ठिकाणी त्रास होतोय तो त्रास या राज्य शासनाने त्वरित दूर करावा, एवढ्या आमच्या मागण्या राज्य शासनाकडे आहेत। आज पूर्ण महाराष्ट्रभरातनं राज्य शासनाच्या विरोधात निदर्शन म्हणून सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही संघटना श्रेय न घेता सर्व सांघिक पद्धतीनं एकत्र येऊन इथं कृती समिती तयार करून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निषेध म्हणून उपोषणाचं एक हत्यार जे संविधानाच्या द्वारे आम्हाला मिळालं आहे त्याचा उपयोग करून आम्ही वापर करत आहोत। राज्य शासनाने वेळोवेळी खूप मोठा अन्याय हा एसटी कर्मचाऱ्यावर केलेला आहे। प्रलंबित करार 2012 करार झाल्यानंतर 2016 प्रलंबित करार, त्याच्यानंतर 2020 होणारा करार 2 वर्ष झाली तरी अद्याप त्यावर चर्चा नाही। महागाई भत्ता आज राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता देण्यात आला आहे, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र फक्त 12%, आणि आताच माननीय परिवहन मंत्र्यांनी 5% घोषणा केली। खरं तर 5% हे भीक घातल्यासारखं आहे। सोबत काम करणारे राज्य शासकीय कर्मचारी त्या पद्धतीने एसटी कर्मचारीसुद्धा काम करतो आणि त्याला मात्र अशी भीक देत असेल तर त्याचा सन्मान दुखावला जाणार आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी आम्ही उपोषणास बसून शासनाचा निषेध नोंदवत आहे। यामध्ये प्रवासी जनता असेल, प्रवासी संघटना असेल, यांचे हाल होणार आहेत, परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, तुमच्यासारख्या मीडियाद्वारे, प्रवाशांद्वारे आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे। हीच एक वेळ आहे की जी शासनाला आम्ही मुठीत धरू, त्यांना वेठीस धरून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मात्र आम्ही उपोषणातून उठणार नाही। प्रत्येक वेळेस सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आजपर्यंत या ज्याच्यास कंटाळून वेळोवेळी पगार न होणे, महिन्या महिन्यात 2-2, 3-3 महिन्यांचे थकीत पगार, याच्यामुळे कर्जबाजारीपणा वाढलेला असताना लोकांनी जवळजवळ 29 आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याचा निषेध म्हणून सरकार हे गेंड्याचं कातडीचं सरकार, त्याला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। या शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणातून उठणार नाहीत। धन्यवाद। माझं नाव मयूर राजू पाटील आहे, मी चिंचखेडावरनं जामनेरला शिकायला येतो। तर आता एसटी संप असल्यामुळे आम्ही घरी कसं काय जा,
म्हणून लवकरात लवकर एस ट्या चालू करण्याची विनंती करतो की वा लवकरात लवकर एस ट्या चालू झाल्या पाहिजे आम्हाला. आता आम्ही तिकडनं आलो पण इकडून जायला घरी गाड्या नाही आहे एस टी संप असल्यामुळे. मी पाडदीवरनं जामनेरला कॉलेजला आहे तो पण आम्ही सकाळी तर आलो आहे पण आता घरी कसं काय जाय आम्हाला समजत नाही. गाडीचा संप असल्यामुळे आम्हाला घरी जाता येत नाही. तर आता प्रश्न पडला की घरी कसं जा. आता ह्या समस्या कायमस्वरूपी मिटल्या पाहिजे असा संप असला तर आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं शालेय शिक्षणासाठी. कर्मचाऱ्यांनी या समस्या मिटवल्या पाहिजेत. आमच्या पण समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. मी कमरुद्दीन शेख बोल रहा आहे परवाशी. जे गाड्या आता हे बंद झाल्या आहे लोक आले आता घरी राहिले का कोणता मार्ग नाही. आता गाड्या बंद झाल्या अचानक. आता लोक आठे आले थांबले कुठपर्यंत चालणार असं आहे. त्यांची लवकर लवकर त्यांची समस्या सुटावी आणि त्या गाड्या चालू व्हावी. आता शाळा सुरू झाल्या शाळेत मुले पायी जाऊन आले पायी येऊन आले. तुम्ही काय मार्गदर्शन करा याच्यावर आणि लवकर लवकर यांची समस्या सोडावा हेच आमची नम्र विनंती. माझं नाव अनुसाहेब बडगुजर आहे आणि आता आम्ही गावावरून धुळ्याहून आली तर इथं अटकून पडलो. आता गाड्या चालू नाही आहे तर कसं काय जायचं घरी. काहीतरी तोडगा काढा तुम्ही लवकर त्वरित. शासनाने लवकर त्वरित तोडगा काढून समस्या सोडवू आमच्या काहीतरी. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.